असं वाटायला लागलेलं की यांची मानसिक तपासणी करावी की काय, आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला. ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले, मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो, आता माझ्याकडे शब्द नाहीये, म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले, पण निर्घुण आणि असं वाटायला लागलेलं की यांची मानसिक तपासणी करावी की काय, आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती, अत्यंत संतापजनक होती. साहजिकच आहे, हे सगळे कायद्याचे धिंडोवडे निघाल्यानंतर तो जो मंत्री असतो त्या मंत्र्याला जबाबदार धरलं जातं, आणि त्या मंत्र्याकडनं कारभार नीट होत नसेल तर एक मुख्यमंत्री, आता मुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला कल्पना आहे, ते स्वतः गुंडाला पोचतात असं अशीच माहिती आहे, त्यांनी त्यांना दूर करायला पाहिजे. पण ह्यांच्यामध्ये कोणाकडेही एकमेकाकडे बोटं दाखवण्याची हिंमत नाही, कारण प्रत्येकजणं स्वतःचं झाकून तर ठेवतातच आहेत आणि दुसरीकडे वाकून बघण्याचीसुद्धा तसदी घेत नाही आहेत. पण फडणवीस जे बोलले की उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला, कुत्र्याचं पिल्लू, मला वाटतं त्यांनी श्वान शब्द वापरला. श्वान म्हणजे नुसता श्वान म्हणजे संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही. संस्कृत शब्द वापरला म्हणजे अरे काय सुसंस्कृत आहे, हा सुसंस्कृत नाही आहे, हा निर्ढवलेला निर्घुण मनाचा अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे. तुम्ही गृहमंत्री म्हटल्यानंतर अगदी राज्यातल्या कुत्र्याच्या काय सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी ही तुमचीच तुमच्याकडेच येते, माणसांच्या जबाबदारीची तर वेगळीच बात आहे. तर एक हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वानाबरोबर करता, म्हणजे तुमच्या शेपट्या तुम्ही दिल्ली शहरांसमोर हलवत आहे ते वेगळं, तिकडे तुम्ही श्वान आहात का कुत्रे आहात का आणखीन दुसरा कोणतरी शेपूटवाला आहात हे लोकांनी आता तुम्हाला ओळखलेलं आहे. आणि एकूणच गुंडगिरी काही करा, खून खराबा झाला तरी काही करू घाबरू नका. आणि मला ती एक जाहिरात आठवली, ती मेलडीची होती ना, मेलडी खाओ खुद जान जाओ, तसं आता आहे भाजप में आओ सब भूल जाओ, ही मोदी गॅरंटी आहे, ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी आहे. सरकार जर गुंडांच्या मागे उभं राहिलं तर राज्यामध्ये खून खराबे वाढतील अशा प्रकारचं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. बघा, पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मी आता एवढंच बोलेन गेटवेल सून, त्याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही. मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल उद्धवजी गेट वेल सून, ते गृहमंत्र्यांना गेट वेल सून, गेट वेल सून.